नमस्कार, आपण पाहत आहे महानगरपालिकांचा महासंग्राम। ठाण्यातील निवडणुकीच्या प्रचाराची चर्चा आता अगदी शिगेला पोचलेली आहे आणि याच विषयी आपण राष्ट्रवादीच्या नेत्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी काय व्हिजन आहे राष्ट्रवादीचं ठाण्याविषयी, काय संकल्पना आहेत ठाण्याविषयीच्या आणि ठाणेकरांना नेमकं राष्ट्रवादी काय देणार आहे, याच सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड। सर, काय व्हिजन आहे तुमचं ठाण्याविषयी, काय तुम्ही नेमकं ठाणेकरांना देणार आहात? असं आहे की ठाणेकरांना आम्ही हे सांगतो आहोत की मी तुम्ही 25 वर्ष गेली, 25 वर्ष तुम्ही ठाण्यात शिवसेनेची सत्ता राबवली, राबताना बघितली ही 25 वर्ष फक्त दरोडेखोरासारखं हे शहर लुटण्याचं काम शिवसेनेने केलं। 25 वर्ष सत्तेची म्हणजे 25 वर्ष भ्रष्टाचाराची। परिवहनमध्ये 1000 कोटीचा भ्रष्टाचार, पाण्यामध्ये 4500 कोटी म्हणजे जास्तच 12000 कोटीचा भ्रष्टाचार, कचऱ्यामध्ये 4500 कोटीचा भ्रष्टाचार, मलनिस्सरणामध्ये भ्रष्टाचार, असं एकंदर 20000 कोटीची अफरातफर गेल्या काही वर्षांमध्ये झाली। ठाणे शहराला ना रस्ते दिले, ना परिवहन सेवा दिली, ना पाणी दिलं, ना कचरा कुंडी दिली। आमचं एवढं मोठं शहर, पण या शहराला सदा डम्पिंग ग्राउंड नाही। आम्ही डम्पिंग कुठे करतो तर कचरा जाळतो आम्ही दिव्यामध्ये। लोक आम्हाला प्रश्न विचारतात की काय चालू आहे। डम्पिंगचा विषय होता तोच, डम्पिंग विषयी जो तुम्ही म्हणताय की अनेक प्रस्ताव आले आता बोलून, म्हणजे शिवसेनेची सवय आहे कचरा खायची, कचऱ्यातनं पैसा मिळतो आणि तो पैसा आपल्याला हवा आहे म्हणून कचऱ्याचा खेळ खेळतात। पण 25 वर्ष तेच खेळतात, तू मुंबईत असो ना ठाण्यात असो, कचऱ्यातनं मिळालेला पैसा ही शिवसेना सोडत नाही, हा त्यांचं कॅरेक्टर झालं आहे। इंटरने जर बघितलं ठाणे शहरामध्ये तर इंटरनल रस्त्यांची दुरावस्था ही बेदरकार आहे। म्हणजे ज्या गतीने प्रत्येक शहराचे किंवा राज्याचे रस्ते काही किलोमीटरनी दरवर्षी वाढले पाहिजेत, ठाण्यामधली उलटी परिस्थिती आहे। असं कधी जगामध्ये झालं आहे का की एखादी परिवहन सेवा 100 लोकांनी वापरली आणि 5 वर्षानंतर 50च वापरतात? उलटं परिवहन सेवांचा उपयोग करणारी लोक कायम, लोकसंख्या कायम वाढत जाते, इथे मात्र उलटं झालं। शाही धरणाचा विषय आहे, शाही धरण अजूनही कागदावर आहे। ठाण्यामध्ये 24 तास पाणी नाही आहे, याचं ठाण्यामध्ये पाणीच नाही आहे। धरण 2003 साली आणलं, शिवसेना नेत्यांनी टक्केवारी मिळणार नाही म्हणून ते धरण नाकारलं। आता मला कळतंय की का नाकारतात, इथे वॉलमन आणि पाण्याचा उद्योग करणारे लोक हे सगळे शाखाप्रमुख आहेत, त्यांचं घर त्याच्यावर चालतं आणि ते टिकवण्यासाठी आपली जी यंत्रणा आहे ती टिकली पाहिजे म्हणून धरण न देता हे पाण्याचं जे चोरी प्रकरण आहे ते जिवंत ठेवलं आहे। ह्या पाणी चोरीच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेलिंग केलं जातं की मग आम्ही मोर्चा काढला की त्या 2 दिवस आधी पाणी बंद करायचं आणि मोर्चाच्या नेमक्या दिवशी पाणी सुरू करायचं, सगळ्या महिला बिचाऱ्या पाण्या भरायला जातात। म्हणजे पाण्यावरती इथलं राजकारण करण्याची की शिवसेनेची सवय आहे आणि म्हणूनच त्यांना पाण्याची व्यवस्था इथे करायची नाही, पाण्यातनं मिळणाऱ्या पैशातनं आपली संघटना राबवण्याचा हा त्यांचा चांगला उद्योग आहे। राष्ट्रवादीचं तरी व्हिजन काय आहे, राष्ट्रवादी कशा पद्धतीनं विकास करू पाहते ठाण्याचा, ठाण्यातली कुठली गोष्ट? ठाण्यामध्ये करण्यासारखं खूप आहे, आम्ही मुंबऱ्यात कळव्यात करून दाखवलं ना, आम्ही दोन्ही स्टेशनचा परिसर हा इतका सुधरवला की विचार म्हणजे कोणी विचारही करू शकत नाही। जे 25 वर्षात कळवा मुंबऱ्यामध्ये झालं नाही ते मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही इथल्या प्रशासनाच्या मदतीने करून दाखवलं। अनेक वेळा शिवसेनेने अडथळा आणण्याचं काम केलं पण आम्ही अडथळ्याला न जुमानता चौपाटी आणतोय। आज तिथे नाट्यगृहाचं आम्ही हे केलेलं आहे, जमीन राखीव केलेली आहे, नूतनच्या बंगल्याभोवती 27 एकरची गार्डन बांधतो आहोत, सह्याद्रीतनं नवीन ब्रिज काढून 5 रस्ते स्टेशनला जाणारे अतिशय सुंदर केलेत। आज खारेगाव फाटक ते कळवा स्टेशन हा रस्ता जो 20 फुटाचा होता आणि खड्ड्यांनी भरलेला होता, आज जवळजवळ 90 फुटाचा आणि मोठा रस्ता काँक्रीटचा केला आहे। हे सगळे सकारात्मक बदल कळव्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये येताना दिसलेत। आज विटाव्यातनं तुम्ही 2 मिनिटात 3 मिनिटात पुढच्या 2 वर्षात स्टेशनला जाऊ शकाल, ठाणा स्टेशनला। तिथे आम्ही स्कायवॉक बनतो आहोत, नंतर आम्ही 3रा ब्रिज बांधतो आहोत कळव्याला येणारा। अशा विविध मार्गातनं कळव्याची प्रगती साधतो आहोत, तीच मुंबऱ्याची परिस्थिती आहे की तिथेही विकास नावाची गोष्टच नव्हती, पण आता आम्ही हॉकर फ्री झोन करतो आहोत, हॉकर फ्री मेन रोड करतो आहोत, कचऱ्याचं नियोजन करतो आहोत, आम्ही कचऱ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमनी कचरा उचलण्याची परिस्थिती म्हणजे टेंडर मंजूर करून घेतलेलं आहे आणि एका वेगाने आम्ही ही परिस्थिती शहर सुधारवण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहोत। आमच्या बाजूलाच दिवा आहे, वाटोळं झालं शहराचं, रस्त्याचे पैसे कुठे गेले हे शोधावं लागेल, शोध प्रक्रिया करावी लागेल आणि त्यामुळे या शहराची जबाबदारी न घेतलेल्या शिवसेनेने केवळ सत्ता राबवली, भावनिक आव्हान करून इथल्या मराठी माणसांना वेडं केलं
आणि वेड्याच्या भरामध्ये इथल्या माणसांनी प्रेमात येऊन शिवसेनेला मतदान केलं, पण शिवसेनेने मात्र अत्याचार केला इथल्या लोकांबरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे काय कॅरेक्टर्स दिलेत शिवसेनेने. माझ्या कळवा मतदारसंघामध्ये ते जिथे सुशिक्षित मतदारांचं प्रमाण हे नौपाड्या इतकंच आहे, तिथे बलात्काराचा प्रयत्न करणारा एक उमेदवार, दुसरा उमेदवार 2 वर्ष तडीपार होता मागची 2 वर्ष तो उमेदवार, तिसरा ज्याची म्हणजे जिचा भाऊ हा दीपक पाटील हत्याकांडात जन्मठेपीची सजा भोगतोय ती उमेदवार, दीपक पाटीलच्या हत्याकांडामधला दुसरा आरोपी त्याची बायको उमेदवार. हे शिवसेनेला प्रामाणिक कार्यकर्ते मिळाले नाहीत का? ह्यांचं क्वालिफिकेशन बलात्कार, खून, गुंड, तडीपार, दरोडा, हे असली लोकं कळव्यामध्ये टाकून कळव्यातल्या लोकांची टिंगल केली. या कोपरीतसुद्धा रोहित गायकवाड नावाचा ऑक्ट्रॉयचा 100 कोटीचा घोटाळा केलेला खोट्या फोर्ज रिसिट्स छापून त्याची बायको यांची उमेदवार. शिवसेना आणि भाजपमध्ये गुंडगिरीच्या लोकांना करणाऱ्या लोकांना सुद्धा तिकीटं दिली गेली आहेत असा आरोप. असा आरोप नाही, मी आरोप नाही करत आहे, हे सप्रमाण सिद्ध करतो आहे ना. मी गुन्ह्याची नावं दिली आहेत लोकांना, गुन्ह्याचे क्रमांक दिलेले आहेत, कुठल्या गुन्ह्यांवर यांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, काय केलं, हे शस्त्र बाळगणं, दरोडा टाकणे, गंभीर इजा करणे, हे असले गुन्हे नोंद असलेल्या लोकांना तुम्ही सुशिक्षित लोकांच्या दारासमोर नेताच कसे. एक महत्त्वाचं म्हणजे क्लस्टरची भूमिका. ठाण्याला क्लस्टरच्या माध्यमातून डेव्हलपमेंट केलं होतं, पण कुठेतरी हा प्रकरण आता रखडलेलं आहे. असं आहे की ह्या सरकारमधनं कालच परवा शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली आणि मोठ्या आनंदाने सांगितलं की आम्ही 2014 साली हे सगळं मंजूर करून घेतलं. अरे मंजुरी राज्य सरकारने दिली बाबांनो, तेव्हा आघाडीचं सरकार होतं. म्हणजे तेच म्हणजे इथला SRA योजना असो, इथले उड्डाणपूल असो, इथले क्लस्टर डेव्हलपमेंटची घोषणा असो, म्हणजे इथली कुठलाही घोषणा असो ती आमच्या प्रयत्नाने आमच्या सरकारने केली. श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत आहात ना, तुमच्या सरकारने काय दिलं ते सांगा ना. आमचं सरकार असताना क्लस्टरच्या विरोधात या सरकारविरुद्ध मोर्चा काढला 30-35 हजाराचा, या सरकारविरुद्ध ठाणे बंद केलं, या सरकारविरुद्ध आम्ही अमरण उपोषणाला बसलो. आमचं सरकार आहे, पण लोकांसाठी सरकारच्या अंगावरही जाण्याची ताकद आणि हिंमत आमच्यात होती. हे सत्तेचं निपल तोंडात घेऊन बसलेत आणि त्यामुळे सरकारकडे काही न आणता अगदी बेशरमपणाने सामची सत्ता आहे म्हणून मिरवत आहेत. 2.5 वर्षात 1 रुपयाही ठाण्याला आणलेला नाही. शिवसेनेच्या हातात रस्ते महामंडळ आहे, त्याचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. अरे कमीत कमी ठाण्याला रिंग रोड नावाची काहीतरी आणण्याची भूमिके तर घ्या. महत्त्वाचं म्हणजे पार्किंगचा विषय, पार्किंग योजना ही पण रखडलेली आहे. कुठलीही योजना शिवसेनेने 25 वर्षात राबवली नाही. मलनिस्सारणाचा प्रकल्प रखडला आहे, पाण्याचा प्रकल्प रखडला आहे, कचऱ्याचा प्रकल्प रखडलेला आहे. फक्त रखडलेले प्रकल्प आणि जाहीरनामा आणि तो 5 वर्षात राबू हे वचन आणि मग त्याच्यानंतर तोच जाहीरनामा, तेच वचन आणि परत मतदान, असं गेले 15 वर्ष घडत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघंही एकदम सलोख्याचं नातं आहे आणि मधल्या काळात ते दिसलं होतं, मधल्या काळात मध्ये फुटीरता आली. कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणारं शिवसेनेला धोका असेल ठाण्यामध्ये. असं आहे की ज्या पद्धतीने हे दोघं भांडत आहेत त्याचं मला हसू पण येतं आणि वाईटही वाटत नाही. हे दोघं नाटक करतात पहिला पेज आणि बातम्या ताब्यात ठेवण्यासाठी. 23 तारखेला संध्याकाळी सत्ता जर कमी जास्त असेल तर हे दोघं एकत्र आलेले असतील आणि त्यामुळे ह्यांच्यावर काही बोलण्यात अर्थच नाही. पण ह्या देशामध्येच राज्यामध्ये आणि जिथे जिथे मिळेल संधी तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र यायला हवं हा शरद पवार साहेबांचा विचार आहे. त्याचं कारण जातीय शक्तींच्या विरोद्धात उतरायचं असेल तर धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र आलं पाहिजे हे शरद पवारांचं मत आहे. त्यांच्या म्हणजे त्यांनी दिलेला आदेश, त्यांनी दिलेल्या सूचना ही मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. काय वाटतं अपेक्षा किती आहेत साधारण या? मी काय भविष्य सांगत नाही, पण आम्ही 25 वर्षाच्या ह्या सत्ताधाऱ्यांना, भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना, ज्यांच्या हातात सत्तेची सगळी सूत्रं आहेत, ह्यांना आम्ही चांगली लढत देतो एवढं मात्र मी सांग. आता तुम्हाला वाटतंय का राष्ट्रवादी आता मायनॉरिटी समाज जो आहे म्हणजे मुस्लिम समाज आहे राष्ट्रवादीच्या, मराठी जी मतं जी आहेत कळव्यातला मराठी माणूस, म्हणजे माझ्या विधानसभा मतदानाच्या वेळेस आजपर्यंत 50 वर्षात कळव्यांनी कधीच काँग्रेसला आघाडी दिली नाही, पण मागच्या 2014च्या निवडणुकीत कळव्यांनी मला
20,000 मतांची आघाडी दिली. त्याच्यामुळे असं हिंदू मुसलमान असा काही भेदभाव नाही. माणसाने माणसासाठी मानवतेच्या नात्यासाठी काम करावं हे धोरण पवारसाहेबांचं आहे. सगळ्या समाजाला समान न्याय द्यावा. जिथे अत्याचार आहे, जे शोषण आहे, त्या शोषिताबरोबर उभं राहावं, त्या शोषिताचं शोषण बंद करावं. जिथे अत्याचार आहे, त्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा. मग तो दलिताविरुद्ध असेल, तो इथल्या OBC विरुद्ध असेल, इथल्या कुठल्याही समाजाविरुद्ध असेल. जिथे अन्याय आणि अत्याचार आहे त्याचा लढा द्या, त्याच्यासाठी लढा द्या आणि त्या अत्याचाराला खतम करा. हा शरद पवारांचा संदेश असतो कार्यकर्त्यांना आणि ते पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. ठाण्यातील मगाशी म्हटले पार्किंग विषय, तसेच ट्रॅफिकची विषय जो आहे तो ठाण्याशी खूप घनिष्ठ आहे. कारण मुंबईमध्ये येणारी असलेली ट्रॅफिक ही ठाण्यामध्ये येते, नवी मुंबईचा भाग असेल किंवा बाहेरून येणारी ट्रॅफिक वाटोळ. याविषयी नाही, याविषयी राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? राष्ट्रवादीने पहिली गोष्ट इथल्या एकंदर व्यवस्थेने प्रशासनाने रस्ते मोठे केले, मुख्य हमरस्ते, पण इथल्या जी गल्लीबोळ आहेत त्यांची दुरावस्था आहे. शेवटी मुख्य हमरस्त्यावरनं जाणारे काही जणच असतात, पण गल्लीबोळाचा वापर करणारा इथला 80% नागरिक आहे. आणि एकंदर रस्त्याची सुधारणा न झाल्यामुळे इथली परिवहन कोलमडली, इथली वाहतूक व्यवस्था कोलमडली. आज वाहतुकीची कोंडी कळव्यापासून मुंबऱ्यापासून वागळे इस्टेटपर्यंत असा एकही एरिया नाही जिथे वाहतुकीची कोंडी नाही. 25 वर्षात महानगरपालिकेने केलं काय ह्या सत्ताधाऱ्यांनी? कुठेही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि त्याच्यामुळे ह्यांनी फक्त भ्रष्टाचाराचं कुरण हे केलं. आज परिवहनमध्ये मुंबऱ्याला, आपल्या नवी मुंबईला 31 रुपयांनी बसेस चालतात, 31 रुपये प्रति किलोमीटर. आम्ही त्याच्यापेक्षा घाणेरडी बस आम्ही 53 रुपयांनी चालू, म्हणजे 22 रुपये आम्ही का म्हणून जास्त देतो. या 22 रुपयातली माझी खात्री आहे की कमीत कमी 12 रुपये हे शिवसेनेच्या खिशात जातात पर किलोमीटर. आता जेव्हा तुम्ही हे 12 रुपये खाता किंवा ह्यांना 22 रुपये देता, तुम्ही पैसे कोणाच्या खिशातनं काढता? या सर्वसामान्य नागरिकांचा. म्हणजे या सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचं काम शिवसेना करते आणि अगदी बिंदक्तपणाने करते. भाजपसुद्धा याच्यामध्ये कमी नाही, कारण भाजप आता जरी असं आहे की भाजप आता कितीही बोलत असला तर 25 वर्ष तेच सत्तेवर होते. हे जेव्हा ॲग्रीमेंट झालं परिवहनचं तेव्हा भाजपचे स्टँडिंग कमिटीचे सदस्य होते, त्यांचे चेअरमन होते, पण कोणी अवक्षरही बोललं नाही. आमचं ते मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे की ह्याची तुम्ही CIT चौकशी करावी ह्या संपूर्ण परिवहनच्या ॲग्रीमेंटची, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की ह्याच्यात गुन्हा नोंदवला जाईल. आता मधल्या काळात काँग्रेसमधून असेल, राष्ट्रवादीमधून असेल, अनेक चेहरे सेनेत गेले आहेत की सत्तेची वासना, सत्तांध झालेले काही विकृत माणसं असतात ना, ही विकृती सर्व पक्षांमध्ये आहे. उद्या आम्ही सत्तेवर आल्यावर हीच माणसं परत उड्या मारून येतील. वाईट हे वाटतं की आमचे नेते ह्यांना स्वीकारतात, खरं तर निष्ठेची विष्ठा झाली आहे, ती कुठेही जाऊन टाकतात. लॉयल्टी नावाची गोष्ट राहिलेली नाही. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतनं बाहेर गेलेले कार्यकर्ते असतील, ह्यांना परत जाणार असतील तर दरवाजे बंद करून ठेवा. कारण का सत्ताही लांब नाही आहे. 15 वर्ष आम्ही सत्ता राबवली, पण आम्ही असे कधीच भांडलो नाही रस्त्यावर येऊन. आमची भांडणं लोकांना कळली नाही, ती 6व्या मजल्यावर किंवा वर्षावर मिटवली जायची, बाहेर यायचीच नाहीत. आता जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा हीच माकडं परत आंबे खायला पळतील. तेव्हा मात्र पक्षाने यांना लांब करावं, हे मी जाहीररित्या बोलणारा माणूस आहे. कोळीवाड्याचा पुनर्विकासाचा प्रश्न हा बरेच वर्ष रेखाटले वाटतंय की जर तुम्ही कायम मागणी केली आहे की कोळीवाडाला गावठाण जाहीर करा, CRZ बाहेर काढून त्यांना 4 FSI द्या, ही माझी कायमची मागणी आहे. आणि समुद्रकिनारी बसलेला हा मुंबई आणि ठाण्याचा मूळ मालक इथला कोळी आगरी यांना, ह्यांची घरं ही जी समुद्रकिनारी आहेत किंवा खाडीकिनारी आहेत, त्यांना तुम्ही सोय दिलीच पाहिजे, त्यांना 4 FSI मिळालाच पाहिजे, त्यांच्या घरांना CRZ वगळलंच पाहिजे. आणि ज्यांची घरं ऐतिहासिक आहेत, आता कुठलाही कोळीवाडा काय नाविन्याने बनलेला नाही, हा नाही नवीन नाही, त्याला इतिहास 300, 400, 500 वर्षापूर्वीचा आहे. असा ऐतिहासिक कोळीवाडाला जर तुम्ही न्याय दिला नाही तर परंपरेने इथले नागरिक असलेले, ज्यांचा अधिकार या शहरावर आहेत, जे स्थानिक आहेत, खरे स्थानिक आहेत, मला वाटतं की त्यांच्यावर अन्याय आहे. शिवसेनेचे जेवढे काही इथले नेते आहेत, आमदार असतील, मंत्री असतील आणि खासदार असतील, अनेक वेळा बहुतांशी मतदारसंघात आता ठाणमधून बसलेले आहेत. काय वाटलं, ही भीती आहे शिवसेनेला की कुठेतरी आता एवढी वर्ष 25 वर्ष आपण सत्तेत राहिलोय, आता हे सगळे घोटाळेपण बाहेर येत आहेत, सगळ्या गोष्टी एकीकडे भाजपशी तुटलेली मैत्री ते सगळं झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांना आता भीती वाटते असं वाटते? असं नाही वाटत असेल,
एक त्यांनी इथल्या ठाणेकरांना गृहीत धरलं. एवढे गुंड उमेदवार कसे काय देऊ शकतात ज्यांचा शिवसेनेचा संबंधच नाही, ज्यांनी कधी भगवा हातात धरलेलाच नाही, कधी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. अशा ठाणे म्हणजे चांगल्या ठाणेकरांसमोर अशा प्रतिमा असलेले गुंड घेऊन जायचे. ह्याचाच अर्थ असा आहे की ठाणेकरांना त्यांनी गृहीत धरलं आहे, आणि गृहीत धरलेला माणूस हा राजकारणात मगरूर समजला जातो. आणि मला वाटतं शिवसेनेची ही मगरूरी दिसते, ते ठाण मांडून बसलेत की नाही हे माहीत नाही, पण ठाणेकर आमचं काही ऐकतील आम्ही काही करून घेऊ ही एक कल्पना त्यांच्या डोक्यात फिट बसलेली आहे. अनेक वेळा शिवसेनेचे मंत्री म्हणतात की आम्ही किशात राजीनामा घेऊन फिरतोय, काय वाटते तुम्हाला निवडणुकीनंतर हे चित्र बदललेलं असेल? अजिबात बदलणार नाही. असे राजीनामे घेऊन फिरणारे लोक या देशाने गेले 70 वर्ष बघितलेले आहेत. राजीनामा खिशात ठेवायचा नसतो तर गाडीतनं जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असेल. एकही मंत्र्याने राजीनामा दिला तर आम्ही काही हरू. म्हणजे बोलायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात याच्यामध्ये खूप अंतर आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जी कुठे न दिसलेली भाजप आज अनेक गोष्टीची वल्गणा करते, म्हणजे कुठेतरी की त्यांना सत्ता पालट होणार आहे का यावेळी? असं आहे की त्यांना एक केंद्राचा आधार आहे, राज्यातील सत्तेचा आधार आहे, त्यामुळे काही बोलायला ते मोकळे आहेत ना. सत्ता पालट होईल चित्र तर दिसतंय. शिवसेना बऱ्याच अंशी म्हणते की आता उद्धव ठाकरे पण म्हणत आहेत की आम्ही वेगवेगळ्या गोष्टीतून दरातून दर जे कमी केलेले आहेत मुंबईमध्ये. असं की 4 महिन्यापूर्वी शिवसेनेने ठाण्यातला मालमत्ता कर वाढवला 4 महिन्यापूर्वी, आणि आता म्हणतात की आम्ही 500 फुटाला मालमत्ता कराला सूट देऊ. असं की या शहरातल्या इकॉनॉमीचा अभ्यासच नाही त्यांचा. मालमत्ता करात सूट देणे म्हणजे फार मोठा वार म्हणजे घोडा उधळल्यासारखं वागू नका. पैसे कुठून आणणार या शहर सुधारण्यासाठी? म्हणजे त्याला इकॉनॉमिक्स माहीत नाही, ज्यांना अर्थसंकल्प कसा मांडला जातो बनवला जातो आणि त्याच्या काय प्रक्रिया आहेत हे माहीत नाही. बोलणं खूप सोपं आहे, पाणी सोपं देऊ, टॅक्स सोडून टाकू, लाईट सोपं देऊ, लाईट हे देऊ, रेशनिंगला कन्सेशन देऊ, बोलायला काय जातं आपल्याला? टोल फ्री महाराष्ट्र देऊ असं म्हणणारेच टोल खात्याचे मंत्री आहेत ना. काही करू शकले नाही, काय करू शकले नाहीत, बोलायला काय? वचननामा जाहीरनामा लोकांना इथे गुळ लावायचा आणि सांगायचं बघा गुळ आहे बघा मिळतो का? नाही आहेत ना कोपरतोंडाजवळ. तसं सत्य आहे त्यांच्या. ठाण्यामध्ये सेनेचे 3 आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, ठाण्यालाच लाभलेलं आहे, मग ठाण्याचा विकास का होत नाही ते त्यांना विचारा जाऊन. काय कारण तरी काय असेल? मानसिकता पाहिजे ना, पॅशन पाहिजे काम. एवढं असं की मी साधं उदाहरण देतो की मुंब्रा स्टेशन, कळवा स्टेशन हे ठाणे हे मध्य रेल्वेवरची सर्वात घाणेरडी स्टेशन होती. आज मी दावा करू शकतो की आज कळवा स्टेशन आणि मुंब्रा स्टेशन ही सर्वोत्तम स्थान परिसर म्हणजे त्यांचा परिसर हा मुंबईतील विटी ते कर्जत विटी ते कसाऱ्यामध्ये सर्वोत्तम स्थानक आहेत परिसर असलेली. मानसिकता पाहिजे काम करायची, कधीतरी स्टेशनला फिरायला जावं. आमचे सगळे गाडीतनं येतात गाडीतनं जातात, लोकांना हातही दाखवतात की नाही मला माहीत नाही वैयक्तिक काय जीवन आहे मला माहीत नाही, पण शेवटी कुठेतरी आपण लोकांनी निवडून दिलं आहे त्यांना काहीतरी देणं लागतो. ही भावना ह्यांच्यातली लुप्त होत चालली असं मला वाटतं. रावणसाहेब कुठेतरी पक्षातल्याच अंतर्गत असलेल्या वादामुळे कुठेतरी पक्षाला हानी पोचते असं वाटत नाही तुम्हाला? कारण राष्ट्रवादीमध्ये पण असेल, काँग्रेसमध्ये पण असेल, यांच्यामध्ये असलेले अंतर्गत असं की प्रत्येक पक्षामध्ये 2 भाऊ असतात, भांडण हे गृहीत धरलंच पाहिजे. त्याच्यामुळे हे काय नवीन नाही आहे, म्हणजे कुठल्या घरात कुरबुरी नाही असं घर मला दाखवा ना. राष्ट्रवादी हा जरी दुसरा पक्ष जरी असला 2 नंबरचा पक्ष ठाण्यामध्ये, तरी याची असं की मी नाकारत नाहीच ना, घरामध्ये भांडणं असतातच काय. बरं एक शेवटचा प्रश्न आहे, काय नेमकं व्हिजन असतं राष्ट्रवादी ही आता ठाणेकरांना? मी स्मार्ट ठाणे म्हणणार नाही, विकासाचं नवीन रोल मॉडेल ठाण्यामध्ये राबवू आणि ठाण्याला एका वेगळ्या स्तरावर जे 25 वर्ष ठाणेकरांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करून. धन्यवाद. 25 वर्षाचं स्वप्न हे ठाणेकरांसाठी जे आहे ते नक्कीच राष्ट्रवादी राबवणार असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाधव सर, शैलेश तवटे, महाराष्ट्रवाद.